प्रत्येक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शिरूर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC स्थानिक तसेच बाहेरचे भंगार व्यावसायिक यांनी औद्योगिक वसाहतीतून आणलेला धोकादायक कचरा कोणत्याही स्वरूपाची प्रक्रिया न करता रात्रीच्या वेळेस जाळून टाकण्याचा सपाटा लावला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा विनाकारण त्रास होत आहे। तसेच धुरामुळे आसपासच्या परिसरातील झाडे, पशुपक्षी तसेच मानवी जीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ लागलाय। परंतु प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचेच भंगार गोळा करण्याचे ठेके आहेत। हे ठेके मिळवण्यासाठी अनेक वेळा जीवघेणा संघर्षही झालेला आहे। रांजणगाव MIDC अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे भंगार तसेच कचरा गोळा करून ते कारेगाव, रांजणगाव तसेच ढोक सांगवी या परिसरातील मोकळ्या जागेत साठवले जाते। त्यामध्ये काही कचरा हा धोकादायक स्वरूपाचा असतो, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही कंपनी किंवा संबंधित ठेकेदाराची असते। परंतु हे ठेकेदार हा धोकादायक कचरा रात्रीच्या वेळेस मोकळ्या जागी किंवा निर्जन स्थळी टाकून पेटवून देतात, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन आसपासच्या लोकांना त्याचा त्रास होत आहे। रांजणगाव MIDC येथील फंड वस्ती जवळ गेल्या अनेक दिवसांपासून असाच धोकादायक कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत। मात्र यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले असून जाळलेल्या कचऱ्याचा धुराचा थेट पशुधन, झाडे तसेच मानवी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या संबंधित भंगार व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रताप फंड आणि विवेकानंद फंड यांनी केली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रकाश अनंत, शिरूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।